नमस्कार, मी आरती अन्सारी, डिझायनर. या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण या सुंदर साडीपासून जो आहे तो एका लहान मुलीसाठी लेहंगा बनवणार आहोत आणि त्यावरतीच ब्लाऊज बनवणार आहोत. किंवा तुम्ही याला परकल पोलक देखील म्हणू शकता, किंवा तुम्ही पट्टू लेहंगा हे देखील म्हणू शकता. तर यासाठी जे आहे इथे मी 3 मीटर जे आहे ते मी लायनिंग घेतलेलं आहे. हे खालच्या मी लेहंग्यासाठी घेतलेलं आहे आणि मी हे 1 मीटर जे आहे, कारण की खाली आपल्याला पेपलम लावायचं आहे, तर 1 मीटर जे आहे ते मी ब्लाऊज साठी आपला अस्तरचं कापड घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी ही साडी बघूयात. तर आपल्याला डायरेक्टली खालून सरळच असं कट करायचं आहे, कारण की ही बॉर्डर आपल्याला खाली यायची आहे. तर हिप आपलं जे आहे ते 36 इंचाचं आहे, तर आपल्याला प्लीट्स घालायची आहे आणि त्या प्लीट्स जे आहे ते आपल्याला 4 गुणा घ्यायचं आहे. तर आपल्याला ×4 करायचं आहे आणि 144 इंच इतकी पूर्ण याची जी आहे ती अशी रुंदी घ्यायची आहे. 144 इंच आपली पूर्ण रुंदी हवी आहे आणि आपल्या लेहंग्याची पूर्ण फुल उंची जी आहे ती 30 इंच आलेली आहे. तर यात आपल्याला मायनस बेल्ट करायचा, बेल्ट आपल्याला 1.5 इंचाचा मायनस करायचा आहे आणि इथे 28.5 म्हणजे 28.5 इंच आलेला आहे. तर वरती आपल्याला जेव्हा आपण बेल्ट अटॅच करू तेव्हा 1/2 इंच हवा आहे, प्लस त्यात आपल्याला 1/2 इंच आणखी ऍड करायचा आहे आणि खाली डबल फोल्ड करून आपल्याला जी पट्टी फोल्ड करायची आहे त्याचा आपल्याला आणखी 1.5 इंच ऍड करायचा आहे. म्हणजे 28.5 मध्ये 1/2 इंच ऍड केला तर 29 इंच झाले, प्लस त्यात आणखी आपल्याला जे आहे ते 1.5 इंच ऍड करायचं आहे. म्हणजेच आपल्याला 30.5 इंचावरती जे आहे ते पूर्ण मार्क करून कटिंग करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला साडीची कटिंग करायची आहे. ही बघा आपली साडी, आपल्याला ब्लाऊज जे आहे ते 15 तूनच काढायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला साडीची बॉर्डर जी आहे मी पसरून घ्यायची. आपल्याला साडीचा पार्ट हा घ्यायचा आहे, हा घ्यायचा आहे, हा घ्यायचा आहे. म्हणजे इथनं बुट्टी आपली चालू झाली आहे तर हा पार्ट आपल्याला सरून घ्यायचा आहे. तर आधी इथून आपण मोजून घ्यायचं 144 इंच. इथनं टेप ठेवलेला आहे. हे झालं आपलं पूर्ण 60 इंच. हे झालं आपलं 120 इंच. इतकं इथपर्यंत आलेलं आहे 120 इंच आणि आपलं हे टोटल 134 इंच होणार आहे. 10 इंच जे आहे आपलं कमी राहणार आहे. तर कमी घेतलं तरीही चालेल, काही हरकत नाही. त्यामध्ये आपण ज्या प्लेट्स आहे त्या थोड्या कमी टाकायच्या. प्लेट्स मध्ये आपलं इकडे तिकडे मार्किंग होतं किंवा आपण स्पेसिफिक एक मार्किंग करून जे आहे त्या प्लेट्स टाकत नाही. तर इथून डायरेक्टली आपल्याला हा पदर जो आहे इथून कट करून घ्यायचा. ही बुट्टी आली तरी चालेल, इथून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. सर हा कपडा आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि या पदराच्या साईडच्या भागातून आपण जे आहे आपला ब्लाऊज रेडी करणार आहोत. याला आपल्याला घडी घालून घ्यायची आहे, म्हणजे 4 फोल्ड कापायला इझी जाणार असं करून घ्यायचं आहे घडीने. इथे बघा अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि याची काठाकाठावरती काठा आपली आणि आपल्याला इथे जे आहे 30.5 इंच म्हणजे 30.5 इंचावरती मार्क करायचा आहे. ते कसा नीट पकडला आणि तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जे आहे 30.5 इंचावरती जे आहे मार्क करून घेतले. आता स्केलच्या मदतीने ही लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायची. ही लाईन आपण ड्रॉ करून घेतलेली आहे. आता या लाईन आपल्याला डायरेक्टली कट करून हा इथे जे आहे तुम्ही हा कापड कट करून घेतलेला आहे, इथे बघू शकता. आता आपल्याला बेल्ट कट करून घ्यायचा आहे. तर आपलं जे हिप आहे ते 36 इंचाचं आहे, त्यात आपल्याला प्लस 5 इंच ऍड करायचं आहे. म्हणजे 41 इंचाची आपली स्ट्रेट पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. 41 इंच जी आहे ती आपली पूर्ण त्याची रुंदी असायला हवी आहे. 41 इंच इतकी आणि त्यात आपल्याला 1/2 इंच इकडे आणि 1/2 इंच तिकडे म्हणजे आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे. म्हणजे पूर्ण आपल्याला पट्टी जी आहे ती 42 इंचाची कट करायची. साठी जे आहे पट्टीसाठी जे आहे ते काठाचा भाग घेतलेला जास्त छान दिसेल. तर इथे बघा आपला 1.5 इंचाचा इलास्टिक किंवा बेल्ट राहणार, हा पिंच आपला असं आतमध्ये जाणार. तर इथे आपल्याला 3 इंच आपल्याला 1.5 इकडे 1.5 आतमध्ये 3 इंच 1/2 खाली आणि 1/2 वर असं आपल्याला 4 इंचाची एक स्ट्रीप अशी पूर्ण आणि 42 इंच अशी लांबी पूर्ण आपल्याला कट करून घ्यायची. अशा प्रकारे बेल्टसाठी मी हा काठ काढून घेतलेला. आपली लेहंग्याची पूर्ण उंची जी आहे ती 30 इंचाची आहे. त्यातून आपल्याला 2 इंच जी आहे ती अस्तरची पट्टी कमी ठेवायची आहे. तर इथे बघा 29 इंचावरती जी आहे ती मी मार्क करते आणि 1 इंच मी एक्स्ट्रा म्हणजे 28 इंच आपली जी आहे ती रेडी पट्टी आपल्याला हवी आहे. तर मी 29 इंचावरती मार्क करताय. 1/2 इंच इथे खाली डबल फोल्ड करून शिलाईला आणि 1/2 इंच वरती आपलं जाणार. म्हणून 29 घेऊ शकता किंवा डायरेक्टली 30 घेऊ शकता. जर तुम्हाला ही पट्टी 2 इंचाची फोल्ड करायची असेल तर जाऊ द्या, तुम्ही 30च घेऊन घेते. खाली 2 इंचाची पट्टी डबल फोल्ड करणार. 30 इंचावरती इथे मार्क सरळ करून घ्यायचा आहे. मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली आहे. आपल्याला इथे कली कट करायची आहे. इथे आपण वरती प्लेट्स टाकणार, आपण खाली इथे कली अटॅच करणार आहोत, कारण की आम्ही आपली वेस्ट जास्त फुगल्यासारखी दिसणार नाही. म्हणून हिप मध्ये लूजिंग ऍड करून जे आहे ते आपलं 41 इतकं जे आहे आपल्याला बेल्ट रेडी ठेवायचं आहे. तर 41 आपल्याला 8 ने भागायचं आहे. तर इथे बघा 5.12 असं उत्तर जे आहे ते येत आहे. त्यात प्लस आपल्याला 1 इंच ऍड करायचं आहे. म्हणजे डायरेक्टली इथे 6 इंचावरती इथे मार्क करायचा. या कॉर्नरवरती जे आहे 6 इंच इथे तुम्ही इथे पण करू शकता. 6 इंच आणि 1 लाईन जे आहे असं मार्क करायचं आहे आणि परत इथे या कॉर्नरवरती 6 इंच आणि 1 लाईन अशी आणि या दोन्हाला जे आहे ते असं क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं आहे. याने काय होतं आपला खालचा घेर जो आहे तो खूप येणार आणि वरती जे आहे
तिथे देखील आपला वरचा भाग देखील बरोबर होणार आणि खाली देखील आपला छान घेर येणार. तर कली इथे आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा. या खालच्या प्लेयरशी आपल्याला काहीच इथे घेणं देणं नाहीये, कारण की आपली तसेही जो आहे तर 132 इंच जी आहे पूर्ण साडी आलेली आहे. तर इथे आपल्याला छान आपला घेर येणार. आता इथे डायरेक्टली कट करून घ्यायचा आहे. कट करताना आधी स्ट्रेट कट करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला इथून असं क्रॉस मध्ये कट करायचं आहे. अशा प्रकारे इथे बघा कट करून झालेला आहे आणि इथे आपला जे आहे कली आलेला आहे अशा पद्धतीने. इथे जे मी वेस्ट डिवाइड बाय 8 केलं होतं आणि त्याला जर प्लस अजून आपल्याला जे आहे अर्ध कोण इथे मार्क केलं असतं तर आपल्या 8 कळ्या आल्या असत्या. तर इथे बघा आपल्या मी म्हणजे दोन याची एकच कली आलेली आहे. तर इथे एका साईडने दोन आणि एक साईडने दोन जे आहे इथे बघा इथे जॉईंट लावावं लागणार. अशा प्रकारे आपली कली येणार आणि याचा सुद्धा फ्लेअर आपला जो आहे तो खूप येणार. जर तुम्हाला खूप बारीक बारीक अशा कली हव्या असेल तर याला आपल्याला आणखी अर्ध करायचं आणि नंतर इथे जे आहे ते मार्क करायचं. तर आपल्याला लाईनिंगच लावायचं असल्यामुळे जे आहे ती मोठ्या मोठ्या मी कळ्या ज्या आहे त्या कट करून घेतल्या. तर आता चला आपण याचं जे आहे संपूर्ण स्टिचिंग बघूयात. इथे आधी जे आहे आपली कोसलेली काठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला जे आहे इथे फिट टाकायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला 1 इंच थोडं जे आहे समोर जायचं. विशाल विशाल इथे समोर आलेली आहे आणि इथं आपल्याला मोठ्या मोठ्या जे आहे याच्या बिट्स टाकून घ्यायचे. कारण की इथे आपलं जॉईंट येणार आणि आपल्याला त्यात जाणार. इथे आपल्याला बिट्स टाकून घ्यायचे आहे. अर्धा बिट्स टाकून झाल्या की अंदाज आपल्याला येईल की आपलं पूर्ण जे आहे 41 इंचापर्यंत रेडी ठेवायचं आहे लेहंगा. लेहंगाचा बिट्स तर संपूर्ण याला बिट्स टाकून घ्यायचे. इथे बघा संपूर्ण याला जे आहे एकच सारखा बिट्स टाकले आहे. आता आपल्याला हे जे आहे मोजून घ्यायचं आहे आपलं 41 इंच आलं की नाही आणि त्यात आपली जे आहे 1 इंच शिलाई मार्जिन अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच तिकडे अशा पद्धतीने. इथे बघा 42.5 असा आलेला आहे. तर मी थोडस जे आहे कट करून घेते. इथे क्रॉस मध्ये आहे आपला पदाटो. इथे क्रॉस मध्ये आहे तर इथे मी थोडं कट करून घेते. अशा पद्धतीने जे आहे हे रेडी झालेला आहे. आता आपल्याला कधी रेडी करायची. एक साईडने आपल्याला जॉईंट येणार. तर इथे बघा अर्धी जी आपल्याला खुली साईड होती त्या साईडने आली आहे ही. तर इथे आधी सगळ्या आधी पकडून जे आहे अर्धा इंचावर इथे लॉक करायची आहे आणि स्टिच आपल्याला इथे स्टिच लावून घ्यायची आहे. इथे डबल स्टिच लावून घ्यायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने डबल स्टिच लावून घ्यायची. ही कधी जी आहे ती आता आपण ओपन करूयात आणि दुसरी कधी घेऊयात कळी. आणि याला आपण इथे बेस्टच्या साईड पासून स्टिच लॉन घ्यायची आहे. इथे शिलाई लॉक करायची. इथे शिलाई लॉक करायची आणि एंड पर्यंत जे स्टिच लॉन घ्यायची. संपूर्ण याला इथे स्टिच लावायची. इथे बघा इथे दोन कळ्या आपल्या अटॅच करून झाल्या. परत या दोन कळ्या ज्या आहेत तशाच पद्धतीने आपल्याला अटॅच करून घ्यायच्या आहे. इथे अटॅच करून झालेले आहे आपल्या कळ्या. आता इथे आपण याचं मेजरमेंट घेऊया की 41 इंच आणि प्लस 1 इंच म्हणजे 42 इंच इतकं जे आहे रेडी होऊन आलं की नाही. जर कमी किंवा जास्त असेल, कमी असेल तर आपल्याला शिलाई उघडून परत थोडीशी शिलाई जवळून मारायची आहे आणि जर जास्त असेल तर इथे दुरून एक स्टिप आणखी देखील लावून घ्यायची आहे. तर इथे बघा इथे जे आहे ते माझं 45 इंच आहे. तर एवढं वाढलेलं आहे. तर 45 मला पूर्ण टोटल जे रेडी आहे ते 42 इंच हवं आहे. तर इथं आपण डायरेक्टली क्रॉस मध्ये देखील कट करू शकतो. तर मी इथे एका कोपऱ्याच्या साईडने अशा प्रकारे कट करून घेईल. एवढं कट करून झालं तसंच अंदाजे आणखी आपल्याला एकदा तेवढं या कॉर्नरवरून कट करून घ्यायचं आहे. इथे अशा पद्धतीने आपलं जे आहे कट करून झालेलं आहे आणि यात आपलं 41 इंच जे आहे सॉरी 42 इंच इतकं रेडी झालं. या साडीला प्लीज टाकून रेडी करून घेतलेलं आहे. याला आता आपल्याला जोडून घ्यायचं म्हणजे त्याची स्कर्ट तयार करायची आहे. इथे असं पकडायचं आहे आणि इथं आपल्याला जे आहे टिप मारून घ्यायचं म्हणजे दोन्ही पदर जे आहे आपले ते जॉईंट करून घ्यायचे आहे. शिलाई एकदा लॉक करायची परत इथे स्टिच करायची आहे. इथे आपल्याला अशा पद्धतीने जे आहे त्या दोन टिप लावून घ्यायच्या आहे. इथे बघा आपल्याला या काठावरती हा काठ जो आहे तो आणायचा आहे. नीट आपली डिझाईन आल्या पाहिजे. कमी जास्त असेल तर हा कापड सोडायचा आणि हा असा ओढून घ्यायचा म्हणजे दोन्ही प्रिंट आपल्या सेम होतील याची इथे काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने स्टिच लावून झाली आहे. परत एकदा आपल्याला आणखी एकदा याला स्टिच लावून घ्यायची आहे. लॉक करायची आहे. परत लॉक हे बघा अशी आपली स्कर्ट रेडी झालेली आहे आणि याला आपण याला देखील जे आहे आपण जे अस्तरकली कट केली आहे याला देखील आपल्याला एका साईडने हा जॉईंट करून घ्यायचा आहे म्हणजे याची देखील आपल्याला स्कर्ट जी आहे ती रेडी करून घ्यायची. इथे शिलाई लॉक करून घेऊन आपल्याला परत एकदा इथे स्टिच लावून घ्यायची आहे संपूर्ण. अशा पद्धतीने ही देखील आपली स्कर्ट रेडी झालेली आहे. हे बघा ही स्कर्ट आपली उलट आणि त्यामध्ये आपल्याला इथे बघा लाईनिंग ही जी आहे ही सरळ आणि ही बाजू जी आहे ही बाजू उलट आणि ही बाजू अशी आपली सरळ ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे आतमध्ये आपला असा कापड ठेवायचा आहे. अस्तर आपलं खाली आणि मेन पार्ट वरती अस्तर आपलं सरळ आणि त्यावरती सरळ जे आहे आपलं मेन फॅब्रिक असं ठेवायचं आणि हे काठ जे आहे जोडून घ्यायचं आहे आपल्याला संपूर्ण याला जे आहे हे काठ अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. इथे अशा पद्धतीने इथे बघा आपला हा कापड थोडा जास्त वाटत आहे तर इथे एक आपली प्लीट्स येणार. अशा पद्धतीने प्लीट्स घेऊन घेतली आहे. अशा प्लेट्स घेऊन झालेल्या आहे आणि इथे आपला लेहंगा यामध्ये फिक्स झालेला आहे.
आता आपल्याला हा कार्ड जो आहे खालचा तो आधी डबल फोल्ड करून स्टिच लावून घ्यायचा आहे. इथे बघा, इथे एकदा फोल्ड आणि परत एकदा फोल्ड अशी फोल्ड करायची आहे. अशा पद्धतीने संपूर्ण याला जी आहे ती स्टिच लावून घ्यायची आहे. इथे बघा, पट्टी मी अशा प्रकारे जी आहे खालची पट्टी आपण फोल्ड करून घेतली. याच्यावरती प्रेस केल्यानंतर आपला कापड हा खालचा सरळ येणार. खाली इथे थोड्या प्रकारे अशा ग्रीज आलेला आहे पण वरच्या भागाला नाही. इथे आपण एक प्रेस केली की हे नीट असं स्ट्रेट येऊन जाणार. आता आपल्याला इथे खाली देखील फोल्ड करायचं आहे. तर हा काट आपला अर्धा इंच ऑलरेडी फोल्ड होऊनच आहे. तर इथे अशा प्रकारे इथे एक फोल्ड मारायची आणि इथून आपल्याला स्टिच लावून घ्यायचे. इथे आपल्याला खाली अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे आणि इथे बघा, हा काट आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे आणि अशा प्रकारे स्टिच लावून घ्यायचे. या बेल्टला आपल्याला कुठेही ग्रीज येणार नाही, कारण की आपला हा पूर्ण जो लेहंगा आहे तो स्ट्रेट मध्ये आपण कट केला आहे म्हणून. तर इथे अशा प्रकारे स्टिच लावून घ्यायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता फिनिशिंग सा आपली स्टिच आलेली आहे. इथे बघा, इथे मी साडीची फॉल काढली नव्हती कारण की इथे पिकोने जी आहे ती फॉल अटॅच केली आहे. तरी सुद्धा इथे आपला काहीच फरक पडणार नाही. स्टिच लावून घ्यायची आहे. तरी तुम्ही बघू शकता इथे काहीच आपली फिनिशिंग काही वाईट दिसत नाही आहे. ही छानच आलेली आहे. आयन केल्यानंतर आणखी छान येणार. संपूर्ण याला स्टिच लावायची. इथे अशा प्रकारे संपूर्ण पार्टला जी आहे फोल्ड करून शिलाई लावून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपली स्टिच लावून झालेली आहे. आता आपल्याला इथे बेल्ट अटॅच करायची. आपल्याला इथे याचं माप घेऊन जे आहे तेवढीच ही पट्टी रेडी करून घ्यायची आहे. माझं माप जे आहे ते मी एवढं घेऊन घेतलेलं आहे. इथे याच्यात आपल्याला याच्या पूर्ण लांबी किंवा रुंदी इतकी जी आहे ती आपल्याला स्ट्रीप रेडी करायची आहे. ही 4 इंच रुंदीची आणि याच्याच इतक्या लांबीची जी आहे ते एकदा परत रिचेक करून घेतली. आता परत इथे एकदा अशा पद्धतीने स्टिच लावून घेते. स्टिच लावून घातल्यावरती परत एकदा स्टिच लावायची आणि इथे लॉक करून घ्यायचं. शिलाई इथे लॉक करणं जरुरी आहे. इथे जी आहे पट्टी एकदा ही इथे एकदा साडीची बॉर्डर आहे आणि परत एकदा मी साडीचं कट करून पीस घेऊन घेतला, कारण की माझ्याजवळ अस्तर जे होतं ते संपलेलं आहे म्हणून. डबल फोल्ड मध्ये आपली इथे साडी आहे. इथे बघा, ही पट्टी जी आहे ती स्टिच करून झालेली आहे. आपल्याला आता ही बॉर्डर आपल्याला वरती हवी आहे. नंतर जी ही बॉर्डर आहे ती वरती हवी आहे. म्हणूनच इथे आधी जॉईंट बघून घ्यायचा. आपण इथे जॉईंट लावलेला तो कोण्या साईडने येत आहे तर तो जॉईंट मधात यायला नको. अशा पद्धतीने इथे बघा, ही बॉर्डर आधी बघा अशा पद्धतीने आपल्याला ही बॉर्डर अशी वरती यायची आहे. तर ही बॉर्डर मी इथे पकडली आणि नंतर मी फॅब्रिक आपलं पकडली आहे लेहंग्याचं. इथे अर्धा इंच मार्जिन ठेवून जी आहे ते लावून घ्यायची आहे. खाली आधी मी लपडायचं आहे, आपला कापड खाली यायला नको शिलाईमध्ये म्हणून. आणि संपूर्ण याला जी आहे अशाच पद्धतीने इथे स्टिच लावून घ्यायची आहे. इथे आपल्याला संपूर्ण अशी स्टिच लावून घ्यायची आहे. परत इथे एकदा ही पट्टी बघून घ्यायची आहे रिचेक करून. आपल्याला इथे बघा, थोडीशी जी आहे ती जास्त येत आहे. तर इथून मला आणखी एक स्टिच लावून घ्यायची आहे. डायरेक्टली स्टिच लावायची आधी आधी इथपर्यंत येत जी आहे. इथे आपली जॉईंट येत आहे तर इथून मी स्टिच आपली काढून घेणार. याही साईडने मी जी आहे अर्ध्यापर्यंत स्टिच लावून घेणार. इथपर्यंत लावून घेतलेली आहे स्टिच आणि परत काढून घेतली. आणि आता इथे ऑब्झर्व करायचं आहे. तर बघा, इथे एवढी माझी प्लेट जी आहे येईल. तर इथून मी डायरेक्टली सरळ स्ट्रेट अशी शिलाई लावून घेणार. अशा पद्धतीने इथे चुनी किंवा प्लेट्स म्हणायची ती जाऊ द्यायची नाही. अशा पद्धतीने स्टिच लावून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कापड इथे मी कट करून घेतलं आणि आता परत याला जी आहे ही स्टिच लावून घ्यायची आहे. तुम्हाला फ्रंट फिक्स बॅक इलास्टिक टाकायचं असेल तर तुम्हाला इथे अशाच पद्धतीने लावायची आहे. फक्त जे आहे समोर आपली जेवढी कमर आहे त्याचा अर्ध जी आहे ती आपल्याला कॅनव्हस पट्टी कट करून घ्यायची आणि अर्ध्यातलं जे आहे 4 इंच कमी एवढा इलास्टिक. अशा पद्धतीने बघा, इथे आपली पट्टी जोडून झालेली आहे. तुम्ही बघू शकता आता आपली इथे अशी जी आहे ती स्टिच लावून झालेली आहे. आता आपल्याला परत ही पट्टी जी आहे ही बॉर्डर आपल्याला वरती ठेवायची आहे आणि इथे खाली हाफ इंच आतमध्ये टाकत अशा पद्धतीने इथे स्टिच लावून घ्यायचं. आणि इथे लक्षात द्यायचं आहे की आपली पट्टी इथे ही 1.5 इंचाची रेडी हवी. तर इथे बघा, ॲक्युरेट आपली 1.5 इंचाची पट्टी जी आहे ती आपली रेडी राहील. तर ठीक आहे, अशा पद्धतीने जी आहे खालच्या भागात आपल्याला बघत स्टिच लावून घ्यायची आहे. आता संपूर्ण याला अशी स्टिच लावायची आहे. कापड आधी सरळ करून घ्यायचं. हाफ इंच इथे आतमध्ये टाकायचा आहे आणि इथनं सरळ अशी लावून घ्यायची आहे. संपूर्ण याला जी आहे अशी स्टिच लावून घ्यायची आहे. तुम्ही याचं इथनं मागून बघू शकता किती छान आपली इथे फिनिशिंग आली आहे. तर आपली शिलाई खालच्या बाजूने सुद्धा दिसत नाहीये. अशा पद्धतीने इथे स्टिच लावून घ्यायची आणि संपूर्ण बेल्ट रेडी करायचा आहे. फक्त आपल्याला इथे 2 इंच जी आहे ती जागा खुली ठेवायची आहे आपल्याला इलास्टिक आतमध्ये टाकता येईल यासाठी. इथे बघा, अशा पद्धतीने स्टिच लावून घेतलेली आहे आणि साधारण 2.5 ते 3 इंच इतकी जागा खुली ठेवली आहे इलास्टिक आपल्याला टाकायला. 28 इंच जी आहे ती बाळाची वेस्ट आहे. तर आपल्याला 4 इंच कमी इलास्टिक घ्यायचं आहे. तर इथे बघा, आपल्याला पूर्ण 24 इंच येईल इतकं जे आहे ते इलास्टिक घेऊन घ्यायचं आहे. इलास्टिक आपलं 1.5 इंचाचं आहे. इथे बघा, इथे 24 इंच आलं इतकं मी इलास्टिक घेऊन घेतलंय. थोडं जास्त घेत आहे कारण की आपल्याला शिलाई लॉक करायची आहे म्हणून. अशा पद्धतीने घेतलेलं आहे. यात आपल्याला सेफ्टी पिन टाकायची आहे आणि आता इथनं जे आहे आपल्याला इलास्टिक आतमध्ये
टाकायचं आहे. इथे काळजी घ्यायची आहे फक्त एक इलास्टिक टाकताना की इलास्टिक आपला उलट व्हायला नको. अशा पद्धतीने आपल्याला इलास्टिक इन्सर्ट करायचं आहे. इथे आपल्याला ही शिलाई इलास्टिक काढलेली आहे आणि इथे आपल्याला शिलाई जी आहे ती आधी लॉक करून घ्यायची आहे. इथे अशा पद्धतीने शिलाई लॉक करून घेतलेली आहे. आता आपल्याला ही इलास्टिक अशी फिरवून घ्यायची आहे, 4 ते 5 वेळा फिरवून घ्यायची आहे. जी इलास्टिक जी आहे ती फिरवून घेतली. आता ही जागा जी आपण ओपन ठेवली होती याला ही इलास्टिक आतमध्ये ढकलायची आणि इथे स्टिच लावून घ्यायची आहे. इलास्टिक मध्ये शिलाई येऊ द्यायची नाहीये. थोडी शिलाई दुरून लागली तरी चालेल पण इलास्टिकच्या वरती शिलाई येऊ द्यायची नाही. अशा पद्धतीने शिलाई लावून झालेली आहे. परत एकदा इलास्टिक जी आहे ती फिरवून घेऊया. अशा पद्धतीने इलास्टिक जी आहे ती फिरवून घेतली. याला ग्रीस व्यवस्थित मागे आणि पुढे आलेले आहे. आता आपण स्टिच लावूया. स्टिच लावताना आपल्याला दोन्ही पदर जे आहे ते ओढून घ्यायचे आणि नंतर स्टिच लावायचे तर आपोआप इथे ग्रीस येईल. आपली इथपर्यंत जी आहे ती शिलाई लावून झालेली आहे आणि इथे आपला इलास्टिक फिक्स बसलेला आहे. एक्स्ट्राचे थ्रेड जे आहे ते कट करून घ्यायचे. तुम्ही याची इलास्टिक बघू शकता किती छान लागलेली आहे. तर बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही साईडने जी आहे इलास्टिक आपली लावून झालेली आहे आणि हा संपूर्ण लेहंगा रेडी झालेला आहे. आता आपण ब्लाऊजचं कटिंग बघूया. आता जे आहे ते आपल्याला ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. तर मी इथे अस्तरवरती आधी कटिंग करते. इथे बघा अशा प्रकारे मी ब्लाऊजची जी घडी आहे ती टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे फुल शोल्डर टाकायचं आहे. इथे बघा 6.5 इंच जे आहे ते इथे शोल्डर घ्यायचं आहे. इथे बघा 6.5 इंच पॅकनिक आपण इथे बनवणार आहोत. तर इथे मी 6 इंचावरती जे आहे ते मार्क करून घेतलेलं आहे आणि इथे आर्मोरला देखील आपल्याला इथे 6 इंचावरती जे आहे ते मार्क करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथनं आपल्याला 1/2 इंच जे आहे ते कमी घ्यायचं आहे. म्हणजे इथे 5.5 वरती 6 आणि इथे 5.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्क केलं. हे दोन लाईन जे आहे क्रॉस मध्ये इथे मिळवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपल्याला इथे बाळाची चेस्ट टाकायची आहे. तर चेस्ट जी आहे ती 31 इंच जे आहे ते 7 इंच आणि 2 लाईन 7.25 इतकं मार्क केलं. समोर याच्या जे आहे ते 1.5 इंचावरती मार्क केलेलं आहे आणि इथे आता आपल्याला उंची टाकायची आहे. तर पूर्ण जी टॉपची उंची आहे ती 17.5 इंच आहे आणि इथे आपल्याला पेप्लम बनवायचे. पेप्लम जे आहे ते 5.5 इंचाची आहे आणि 12.5 इंच इतका जे आहे आपल्याला टॉप पार्ट हवाय. तर इथे 12 इंच जे आहे ते 1 इंच त्यात प्लस करायचं आणि 13 इंचावरती इथे मार्क करायचं आहे. 13 इंचावरती मार्क करून जे आहे अशा पद्धतीने सरळ रेष जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला कमरेचा भाग टाकायचा आहे. इथे कमर जी आहे ती आपली 29 इंच आहे आणि 29 इंचाचा आपल्याला इथे चौथा भाग टाकायचा. इथे 7.75 इतकं टाकायचं आहे. म्हणजे इथे 7 आणि 2 म्हणजे 7.25 टाकलं. इथे आपलं मार्किंग जे आहे ते 7.75 इतकं टाकायचं आणि 1.5 इंच जी आहे ती मार्जिन टाकायची आहे. आणि इथे आता आपल्याला वेस्टसाठी 29चा जो आहे तो चौथा भाग करायचा आहे. तर इथे 7.25 म्हणजेच 7.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि समोर याच्या 1.5 इंच जे आहे ते मार्किंग करायचं आहे. आणि हे दोन्ही लाईन जे आहे आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं. इथे आपल्याला टक्स वगैरे टाकायची गरज नाही आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे टक्स देखील टाकू शकता. तर आता इथे आपला समोरचा गळा टाकायचा आहे. तर इथे जो आहे माझा समोरचा गळा तो मी इथे 3.5 इंचाचा ठेवणार आहे. आणि इथे बघा आधी इथे 1/2 इंच डाऊन जायचं आणि इथे 1.5 इंच वन फोल्डच्या साईडने 1.5 इंच आणि इथे 1/2 इंच असं जायचं आणि एक डायरेक्टली सरळ लाईन जी आहे क्रॉस मध्ये क्रॉस लाईन अशी जोडून घ्यायची. आणि इथनं आपल्याला याचं जे आहे इथे सेंटर काढायचं आणि या सेंटर पासून जे आहे इथे 3.5 इंचावरती मार्क करायचं अशा पद्धतीने. इथे 3.5 इंच इतक्या अंतरावर मार्क केलेला आहे. आता आपल्याला रेडी शोल्डर बघायचं आहे. रेडी शोल्डर आपल्याला किती ठेवायचं आहे. इथे जे आहे ते रेडी शोल्डर जे आहे ते 2 इंच रेडी शोल्डर आपल्याला ठेवायचं आहे. इथे 2 इंच रेडी शोल्डर ठेवायचं आहे. त्यात 1 इंच प्लस करायचं म्हणजे 3 इंच इथे आपला रेडी शोल्डर ठेवायचं आहे. 3 इंचावरती मार्क करून इथे आपली स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि इथे आपल्याला गळाचा आकार टाकायचा. समोरचा गळा मला माझा गोल हवा. तर इथे अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे आणि इथे आता आर्मोलचा आपल्याला हलका आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे 1/2 इंचच्या जवळपास थोडं खाली डाऊन जायचं आणि अशा पद्धतीने जे आहे आपल्याला संपूर्ण आकार देऊन द्यायचा आहे. आता हे आपलं फ्रंट पार्टचं कटिंग झालेलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आपल्याला हे ऍज इट इज असंच कट करून घ्यायचं आहे. इथे बघा फक्त आपल्याला इथे गळ्याचं मार्किंग कट नाही करायचं आहे. ऍज इट इज असंच्या असं आपल्याला कट आपण याची जी ओपनिंग आहे ती आपण मागील बाजून ठेवणार आहोत. इथे अशा पद्धतीने याचं कटिंग करून घेतलेलं आहे. आता हा पार्ट जो आहे फ्रंट पार्ट हा मी बॅक पार्टच्या साईडने असा ठेवला आणि इथे 1/2 इंच जे आहे ती मार्जिन ठेवायची आहे आपल्याला. इथे आपल्याला नंतर म्हणजे हुक काय बनवायसाठी आपल्याला पाहिजे म्हणून आणि ऍज इट इज असंच्या असं जे आहे आधी आपण कट करून घेऊयात. आर्महोलचं जे आहे मार्क ते आपलं मार्किंग सेमच राहणार बॅक आणि फ्रंट साईडने. लहान मुलांना सेपरेट आर्महोल जो आहे तो ड्रॉ केलेला नसतो.
इथे बघा अशा पद्धतीने हा पार्ट कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे गळा रुंदी गळा लांबी टाकायची आहे, तर हा पार्ट आपण डायरेक्टली वरती ओढून घेऊयात. इथे आपण एक्स्ट्रा पार्ट घेतलेला आहे, इथे मार्क केलेला आहे. ठीक आहे, आता आपले इथे रेडी शोल्डर जे आहे 2 इंच आहेत, आपण 1 इंच ऍड केलं होतं, तर इथे 3 इंचावरती मार्क करून ठेवायचं आहे आपल्याला ऑलरेडी. अशा पद्धतीने इथे 3 इंचावरती मार्क करायचं आहे. आणि इथे बघा आपला आता मागचा गळा जो आहे तो 8 इंचाचा आहे, इथे मी 8 इंचावरती मार्क केलं. म्हणजे मार्क आपल्याला इथनच करायचा आहे शोल्डरच्या, इथे शोल्डरचं सेंटर मला काढलं होतं तिथनं, इथून करा या इथून करा सेमच मार्किंग येणार आपलं. अशा पद्धतीने मार्क केलं, एक जी लाईन आहे ती अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपल्याला पॅकनिक मध्येच आपल्याला पॅटर्न रेडी करायचा आहे. आपला जे आहे इथे मी 3 इंचावरती जे आहे 2.5 इंचावरती मार्क केलेला आहे, आणि इथं आपल्याला गळ्याचा जो आहे तो गोल आकार द्यायचा आहे. ठीक आहे, आणि याच्या आतमध्ये आपल्याला एक पॅटर्न रेडी बनवायचा आहे. तर इथे देखील मी अशा पद्धतीने मी गोल आकार देणार आहे. थोडा माझा जो आहे तो खाली गेलेला आहे शेप अशा पद्धतीने. आणि इथे आपलं पेम्पलन जे आहे नंतर अटॅच होणार आहे, इथे हुक आणि आय लागणार आहेत आपली. ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपल्याला याचं जे आहे ते कटिंग करायचं आहे. अशा पद्धतीने मी जे बॅकपार्टचं नेक आहे ते कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ऍज इट इज जे आहे 15 वरती ठेवून जे आहे कट करून घ्यायचं आहे बॅकपार्ट. आणि इथे बघा अशा प्रकारे अस्तरवरती कापड ठेवून मी कट केलेला आहे. हा खालचा 15चा भाग मी थोडा मोठा आणलेला आहे. बॅकपार्ट मी ओपन कट करून ओपन करून घेतलेला आहे, आणि याच्यावरती अस्तर जे आहे अस्तरवरती मेन फॅब्रिक मी कट करून घेतलेला आहे. हा आपला मागचा भाग येणार. अशा पद्धतीने मागचं आणि पुढचं कटिंग करून घेतलं आहे, आणि पेपलमचं देखील कटिंग करून घेतलं. इथे बघा 15च्या साईडने बरोबर मी अशी डिझाईन जशी येईल अपोजिट अशा पद्धतीने जे आहे, म्हणजे हा भाग समोरचा हा भाग मागे किंवा हा भाग मागे पुढे तुम्ही असं लावू शकता. अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे, आणि याची पूर्ण आपल्याला जी बॉर्डर आहे ती रेडी 5.5 इंचाची पाहिजे, तर मी ते 7.5 इंचाची घेऊन दोन्ही आपल्या ज्या पट्ट्या आहे जेवढा पदर आहे तेवढ्याचा मी कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला सिल्कची कटिंग करायची आहे. सिल्कची कटिंग करायला इथे बघा मी एक असा कापड घेतलेला आहे, आणि इथे मी 4 म्हणजे इथे बघा 4 पदरामध्ये करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि 8 इंचाची आपली पूर्ण जी आहे बाही आहे, आणि त्याला 3 इंचाचा जो आहे तो बेल्ट आहे. तर 3 इंचाचा बेल्ट मी हा त्याला लावणार आहे. खाली ही ब्लू बॉर्डर आलेली आहे कॉन्ट्रास्टमध्ये, छान दिसेल कुठेतरी याचं कॉम्बिनेशन म्हणून. तर इथे बघा 3 इंच आपल्याला रेडी हवी आहे, तर 1/2 इंचावरती 1/2 इंच खाली आपल्याला बरोबर अशी पट्टी फोल्ड होईल तेवढ्या याने मी ही बॉर्डर कट करून घेतलेली आहे. जे आहे आधी दंड घेर टाकून घेऊया. पूर्ण जो बाहीचा घेर आहे 7.5 इंचावरती तो 9.5 इंचाचा आहे, म्हणजे आपल्याला 4.75 इतकं घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि 1.5 इंच जी आहे ही शिलाई मार्जिन एवढा कापड घ्यायचं आहे. ठीक आहे, ही पट्टी आपल्याला डायरेक्टली एक्स्ट्राचं कापड जे आहे इथलं कट घेतला आणि कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे बघा समोर जे आहे मला इथे प्लिट्स टाकून घ्यायचे पूर्ण बॉर्डरच्या भोवताल. तर मी इथे 4.5 इंच जे आहे ते एक्स्ट्रा घेत आहे, आणि इथून मी एक्स्ट्रा घेतलेला आहे 4.5 इंच इतकं. आणि इथे बघा हा 4.5 इंच इथे आला, आणि बॉर्डर मी इथे खाली ठेवतो. ही बॉर्डर खाली ठेवल्यानंतर इथून मी 3 इंच मायनस केलं, 5 इंच इथे बघा 5 इंचावरती आपल्याला आधी सगळ्यात आधी मार्क करून घ्यायचा आहे. ठीक आहे, 5 इंचावरती मार्क केलं, वरती मी जास्त मला इथे पफ नको आहे तर मी इथे फक्त 2 इंचावरती मार्क केलेला आहे. आणि इथे देखील आपल्याला 5 इंचावरती जे आहे ते मार्क करून घ्यायचं आहे. बाहीघेर आपला हा इथपर्यंत येणार अशा पद्धतीने. आणि आपल्याला आता असा बाहीचा आकार देऊन द्यायचा आहे कुठेतरी अशा पद्धतीने. आणि नंतर आपल्याला प्लीज टाकट जे आहे याच्यावरून रेडी करून घ्यायचं आहे म्हणून अशा पद्धतीने इथे करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याचं जे आहे ते डायरेक्टली कटिंग करून घ्यायचं आहे. कापड आधी खालीवर आहे की नाही नीट आपल्याला बघून घ्यायचं आहे कापड. आणि इथे 5.5 इंचावरती इथे 5.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं, आणि इथं कट करून घ्यायचं. इथे मी खाली कापड सरळ करून घेतला, आणि अशा पद्धतीने इथून शेप दिलेला आहे. आणि आता आपल्याला 4 इंच आपण जो कापड आहे एक्स्ट्रा घेतलेला आहे, आणि इथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपली जी बाही आहे ती कट करून झालेली आहे. आपल्याला जे आहे 4 इंच आपल्या इथे जे आहे त्याच्या छोट्या छोट्या स्टिच टाकून घ्यायचं, आणि आपली खाली बॉर्डर लागणार आहे. तर आता चला आपण याचं संपूर्ण स्टिचिंग बघू. इथे अशा प्रकारे जे आहे इथे अस्तर जोडलेला आहे. इथे बघा अशा प्रकारे जे आहे मी हे मेन फॅब्रिक आणि लाईनिंग जे आहे असे स्टिच करून घेतलेलं आहे. तर इथे बघा सगळ्यात आधी आपल्याला जे आहे ते शोल्डर अटॅच करून घ्यायचे आहे दोन्ही याचे. इथे आपल्याला दोन्ही याचे शोल्डर अटॅच करून घ्यायचे आहे. इथे एकदा शिलाई आणखी लॉक करून घ्यायचे आहे. 1/2 इंच अंतरावरती आपल्याला अंतर स्टिच लावून घ्यायची आहे. याही बाजूने आपल्याला 1/2 इंच पर्यंत इथे आपल्याला स्टिच लावून घ्यायची. इथे दोन्ही शोल्डर जे आहे ते अटॅच करून झालेले आहे. आणि इथे बघा खालीवर कापड झालाय, तो मी इथं असा कट करून घेईल. याही बाजूने आपल्याला थोडस कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला आधी सिव्स लावायचे. याला आपण जे आहे कॉन्ट्रास्ट मध्ये पॅकिंग लावणार आहोत संपूर्ण याला, आणि इथे पेपलम अटॅच करणार आहोत खाली तिथे देखील. तर सिंगल फुट लावायच्या आधी जे आहे ते मी सिव्स अटॅच करून घेत आहे. तर इथे बघा एक मी सिव्स रेडी करून ठेवूया पॉप सिव्स. अशा प्रकारे आपल्याला अशी दुसरी सिव्स जी आहे ती रेडी करायची आहे. तर इथे बघा हा बेल्ट आहे, आणि हा आपला जे आहे इथे आपल्याला प्लेट्स टाकायचा आहे. आणि हा आपल्याला याच्यावरती फॅब्रिक लावायचा आहे पट्टीच्या वरती याला कव्हर करायचा आहे. अशा पद्धतीने इथे बघू शकता ही पट्टी लावून कव्हर केलेला आहे, आणि इथे वरती काट आलेला आहे. तर इथे मी असं कापड ठेवलेलं आहे, आणि इथे साईडने एक स्टिच लावून घ्यायची आहे. संपूर्ण याला स्टिच लावून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कापड कट करून इथे बघा इथे स्टिच करून झालेला आहे. आता आपल्याला याच्यावरती जी आहे तिथे शिलाई लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रेस शिलाई लावून घ्यायची आहे. आपली प्रेस शिलाई देखील लावून झालेली आहे. आता आपल्याला हा बेल्ट आहे इथे इथे बघू शकता बिलकुल साईडनेच आपला होल्ड झालेला आहे 3 इंचापर्यंत. तर इथे 1/2 इंच पेस सोडत संपूर्ण याला जी आहे कट करून घेणार एक्स्ट्राचा फॅब्रिक.
अशा पद्धतीने एक्स्ट्रा का फॅब्रिक जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे प्लीट्स टाकायचे आहे, तर प्लीट्स आपल्या इथून इथून 4 इंच जे आहे तुम्ही इथे एक्स्ट्रा घेतलं होतं, तर इथून आपल्याला छोट्या छोट्या प्लीट्स टाकून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला मार्क करायचा आहे हा भाग आपला जो आहे तो वरचा. त्यानंतर प्लीट्स टाकून झाल्यानंतर पफ क्रिएट होतो आणि पफ क्रिएट झाल्यानंतर दोन्ही ज्या लाईन आहे त्या अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण जे आहे स्टिच लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे हा भाग रेडी झाल्यानंतर डायरेक्टली तुम्ही जे आहे इथे आरमोला अटॅच करून पण बघू शकता की आपलं कमी जास्त झालं की नीट आलं आहे. तर अशा पद्धतीने तर इथे बघू शकता आपलं बिलकुल थोडासा म्हणजे 0.25 का फरक आला आहे, पण हे बरोबर झालेलं आहे. आणि ओरून आपल्याला क्रिएट करता येतं नंतर कापड थोडं जास्त होतं. आणि इथे आपल्याला खालच्या बाजूने देखील अशा पद्धतीने जे आहे इथे वरती प्लीट्स आपण आणलेले आहे तशाच इथे खाली देखील अशा प्लीट्स टाकून घ्यायच्या आहे. इथे बघा अशा पद्धतीने खाली देखील प्लीट्स टाकून घ्यायच्या आणि या मापा इथे आपल्या असायला हव्यात. तर सगळ्यात आधी जे आहे आपल्याला वरच्या बाजूने इथे अर्धा इंच कापड वरती जात आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे. संपूर्ण याला स्टिच लावून घ्यायची आहे. इथे संपूर्ण याला स्टिच लावून घेतलेली आहे. आता आपल्याला कापड पलटायचं आहे. आणि इथे आपल्याला दुबळून घ्यायचं. मी ही पट्टी जाड ठेवली कारण की जाड कापड ठेवल्यामुळे कसं याची फिनिशिंग जी आहे ती जरा जास्त छान दिसेल म्हणून कापड कुठेतरी आपल्या खालून पण मग जाड होईल म्हणून. हा इथून आपल्याला जी आहे डायरेक्टली लावून घ्यायची आहे. आणि याची फिनिशिंग बघू शकता तुम्ही किती छान आली आहे. तर हा एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेईल. परत खाली एकदा आपल्याला स्टिच लावून झालेली आहे आणि आपल्या दोन्ही सिल्क जे आहे त्या रेडी झालेल्या आहे. इथे आपलं बघा खाली छान असा पफ क्रिएट होईल. इथे बघा एक साईडची जी बाही आहे ही मी लावलेली आहे. आपल्याला तशी जी आहे ही दुसऱ्या साईडची देखील लावून घ्यायची आहे. तर आपल्याला बाही लावताना डायरेक्ट सुरुवात जी आहे ती इथूनच करायची आहे. अशा प्रकारे हळूवार खेचत जी आहे संपूर्ण याला लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एकदा स्टिच करून झालेली आहे. आता परत एकदा आपल्याला आणखी स्टिच लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे जी आहे आपली बाही लावून झालेली आहे आणि फिटिंग झाल्यानंतर अशा प्रकारे आता पफ येईल दोन्ही साईडने. आपल्याला याला खाली लावायला जे आहे ते मी पेपलम देखील मी रेडी करून घेतली आहे. पेपलम जे आहे आपल्याला पूर्ण संपूर्ण फिटिंग झाल्याच्या नंतर जी आहे करायचं आहे. आणि याची जी हाईट आहे ती आपल्याला 5.5 इंच इतकी ठेवायची आहे. अशा प्रकारे इथे आपलं हे अटॅच होणार नंतर खालच्या बाजूने. तर सगळ्यात आधी जे आहे आपल्याला इथे हुक लावायची आहे नंतर. तर इथे काच बटन म्हणजे हुक आणि आयपट्टी रेडी करून घ्यायची. या साईडने मी हुकसाठी पट्टी रेडी करत आहे. तर मी इथे डबल फोल्ड मध्ये कापड घेतलेला आहे आणि अर्धा इंच इतक्या अंतरावर स्टिच लावून घेत आहे. स्टिच लावून झालं की आपल्याला इथे आणखी प्रेशर लावायची आहे आणि परत एकदा अशी परत आपल्याला दुमर घालून शिलाई लावून घ्यायची आहे. ही आपली हुकपट्टी झालेली आहे आणि आता आपल्याला आयपट्टी बनवायची आहे. तर आयपट्टी बनवताना मी इथे डायरेक्टली मधातून जी आहे एक स्टिच लावून घेतली आहे कापड बिंदू. इथे देखील आपल्याला अर्धा इंच कापड पकडत जे आहे स्टिच लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे स्टिच लावून घेतलेली आहे. आता आपल्याला आणखी अशा पद्धतीने हा कापड आपल्याला थोडा अर्धा इंच बाहेर ठेवत जे आहे स्टिच लावून घ्यायची आहे. सगळ्यात आधी आपण वळून स्टिच लावून घ्यायची. स्टिच लावून घेतलेली आहे. आता आपल्याला अर्धा इंच वरून आणि अर्धा इंच खालून आपल्याला दोन्ही साईडने जागा सोडायची आहे. अर्धा इंच वरून आणि अर्धा इंच खालच्या बाजूने. आणि इथे आपल्याला हुकपट्टी बनवायची आहे. तर इथे एक होईल आपली हुकपट्टी, इथे दोन आणि इथे चार आपल्याला इथे हुक जे आहे हुकसाठी आय रेडी बनवून घ्यायची आहे. इथे तीन बनवल्या तरीही चालेल. अशा पद्धतीने आपल्याला इथे हुक आणि आयपट्टी बनवून घ्यायची. अशा प्रकारे इथे रेडी करून घेतलेला आहे. आपलं इथे रेडी झालेलं आहे हुक आणि आयपट्टी. आता आपल्याला जे आहे इथे साईडची फिटिंग करून घ्यायची आधी. पण त्याआधी आपल्याला इथे जे आहे पायपिंग बनवायची आणि पायपिंग इथे लावायची आणि नंतर पेपलम अटॅच करायचं आणि गळ्याची देखील फिनिशिंग आपल्याला तशीच करायची आहे. इथे बघा मी डोरी पायपिंग रेडी केलेली आहे आणि याला अटॅच देखील करून घेतलेलं आहे समोरच्या भागाने आणि मागच्या भागाने देखील मी इथे अटॅच करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला नंतर पेपलम लावायचं आहे. त्याआधी आपल्याला इथे गळ्याला फिनिशिंग करायची आहे. तर इथे बघा ही अशा प्रकारे मी पायपिंगची डोरी घेतली आहे आणि इथे बघा सिंगल फूट मशीनला लावलेला आहे आणि इथे आपल्याला मशीनने अशा प्रकारे अटॅच करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे सिंगल फूट नसेल किंवा तुम्हाला पायपिंग डोरी टाकून पायपिंग करायची नसेल तर तुम्ही डायरेक्टली देखील जे आहे पायपिंग आपली नॉर्मली करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण याला स्टिच लावून घ्यायची आहे. नंतर छोटे छोटे कट्स लावायचे आहे. परत अशी डुंबडायची आहे आणि वरती जे आहे कच्ची शिलाई लावून घ्यायची आहे. नंतर आपण हात शिलाई करणार आहोत. अशा प्रकारे इथे बघा गळ्याची फिनिशिंग करून झालेली आहे. आता इथे आपल्याला नंतर दोरी लावायची आहे. इथे बघा मी इथे दोरी अटॅच करून घेतलेली आहे. इथे मी सुई दोऱ्याच्या मदतीने जे आहे ते दोरी अटॅच करणार आहे. आता इथे खाली आपल्याला पेपलम जे आहे ते लावून घ्यायचे आहे मागे आणि पुढे. तर इथे मी डायरेक्टली वरतून जे आहे ते अटॅच करणार आहे. तर इथे अशा प्रकारे मी फ्रंट पार्ट घेतला आणि बिलकुल आपली जेवतून फिटिंगची शिलाई आलेली आहे तिथनं अर्धा इंच सोडून आपल्याला जे आहे अशा प्रकारे वरून जी स्टिच लावून घ्यायची आहे.
माझी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंट देखील करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब केलं तर कुठेतरी माझ्या मनाला शांती वाटेल किंवा माझं कुठेतरी मनोबल वाढेल, माझा आत्मविश्वास वाढेल. तर इथे अशा प्रकारे मी समोर आणि मागे जे आहे ते पेपलम लावून घेतलेलं आहे. गळ्याची फिनिशिंग आपली झालेली आहे, याला आयन केल्यानंतर तो गळा आणखी नीट होईल. अशा प्रकारे जो आहे आपला सुंदर आणि साधा सोपा ड्रेस जो आहे तो रेडी झालेला आहे. प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.